पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात स्पष्ट पुरावे असतानाही त्यांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालतंय असा आरोप भाजपकडून होत आहे. राठोड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजप महिला आघाडीनं शनिवारी राज्यभर आंदोलन केलं. नगरमध्येही दिल्ली गेट येथे भाजप महिला कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. राज्य सरकारने राठोड यांचे मंत्रिपद काढून घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष अंजली देवकर वल्लाकट्टी यांनी केली आहे. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची आघाडी आम्ही या ठिकाणी जोडेमारो आंदोलन केले. संजय राठोड यांना यवतमाळ इथे एक घटना घडलेली आहे. पूजा चव्हाण ही 22 वर्षाची तरुणी, तिच्यावर अत्याचार केला गेला, त्यानंतर तिला मारलं गेलं असं म्हणतात. तिने आत्महत्या केलेली आहे, हा सगळा बनावट आहे. आणि पूजा चव्हाण गरीब कुटुंबातली आहे, त्यांच्या आई वडिलांवर इतकं प्रेशर आहे की तिचे आई वडील तक्रार सुद्धा देत नाही आहे. म्हणजे आज 18-19 दिवस होऊन गेले ह्या घटनेला, पण कोणताही गुन्हा आत्तापर्यंत दाखल झालेला नाही आहे. संजय राठोड पूजा चव्हाणचे अनैतिक असे संबंध आहेत. व्हिडिओ कॉल्स प्रसारित होतात, ते ऑडिओ कॉल्स प्रसारित होतात, त्यांच्या विरोधात पुरावे सोशल मीडियाच्या हाती लागलेले आहेत. एवढे सगळे पुरावे असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा संजय राठोडवर गुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही आहे. आणि एक आघाडी सरकार असल्यामुळे काहीही करू शकतात ते असं एक चित्र आमच्या समोर नजरेस आलेलं आहे. आणि आम्ही सगळे महिला मोर्चाच्या आघाडीच्या वतीने या आघाडी सरकारचा निषेध करतो. आणि एक प्रकारे त्यांच्या घरच्यांवर पण दबाव आणलेला, वडीलही गरीब, म्हणजे वडिलांनी स्वतः सांगितलंय की आमचं काहीही, म्हणजे आम्ही गुन्हा वगैरे दाखल करणार नाही किंवा आमचे कोणत्याही विरुद्ध तक्रार नाही आहे. म्हणजे एक प्रकारे संजय राठोड यांचा एक गुंडगिरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा दबाव त्या पर्यावरणावर आहे आणि आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा द्यावा, संजय राठोडनी राजीनामा द्यावा एवढीच आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने आज मागणी आम्ही इथे करत आहे. त्यांना जोडे मारून आंदोलन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.